शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थाचा साठा अंदाजे 188,000 रुपयाचा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पठारपूर फाट्याजवळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली. नितीन कवडू राजूरकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 17 फरवरी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी येथे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की कायर जवळील पठारपुरा फाटा येथे दुचाकीस्वार एक जण प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन येणार आहे. या माहितीवरून पथकाने पंचासह घटनास्थळी रवानी होऊन कायर ते मुकुटबन रोडवरील पठारपूर फाट्याजवळ सापळा रचला. यावेळी दुचाकीवर पांढरे चुंबडे बांधून येताना एक जण आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्यास थांबवून चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. दरम्यान पांढऱ्या चुंबड्याची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला हुक्का शिशात सुगंधित तंबाखू, इगल हुक्का शिशातून सुगंधित तंबाखू, होला हुक्का शिशा सुगंधित तंबाखू आढळून आला. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता अन्न व सुरक्षा अधिकारी यांना पाचारण करून सविस्तर पंचनामा केला. यावेळी सुगंधित तंबाखू, दुचाकी व मोबाईल असा एकूण 188,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपीला अटक करून अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम पंजाबराव दंदे यांच्या तक्रारीवरून आरोपी नितीन कवडू राजूरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.